अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये एक इसम राजना येथे रक्ताच्या थारोळ्यामध्ये मरून पडलेला आहे अशा माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली असता एक अनोळखी इसम हा मरून पडलेला दिसला त्याचे डोक्यावर गालावर मार असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून आलं मृतकाची आजूबाजूला गावामध्ये ओळख पटविण्यासाठी तपास सुरू केला असता सदर मृतक हा ग्राम सातेफळ पोलीस स्टेशन तळेगाव येथील अमित नारायण उपाध्याय वय वर्ष अडोतीस असे असल्याचे समजले त्याचे नातेवाईक त्याची आई नामे चंदाबाई नारायण उपाध्याय यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक सहाशे एकतीस भारतीय दंडविधानाच्या तीनशे दोन चौतीस अन्वये दाखल करण्यात आला यामध्ये मृतक हा वीस बारा दोन हजार बावीसचे रात्री शंकर नेवारे यांच्या घरी रात्री एक वाजताच्या सुमारास आला होता त्यामध्ये त्यांचे वादविवाद झाले सदर वाद विकोपाला जाऊन आरोपी शंकर मारुती नेवारे वर्षे पंचेचाळीस पियुष शंकर नेवारे वयवर्षे वीस गौरव शंकर नेवारे वयवर्षे एकोणवीस सर्व राहणार राजना यांनी त्याला दगड व बांबूच्या काठ्यांनी मारहाण करून जीवे मारल्याची माहिती कळली यातील मृतक अमित उपाध्याय व आरोपी शंकर नेवारे यांची पत्नी यांच्यामध्ये मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध होते ही महिला मृतकासोबत एक वर्षापासून राहत असल्याने त्याचा राग मनात धरून हा खून आरोपींनी संगणमताने केल्याचे आढळून आले खून केल्यानंतर सर्व आरोपी हे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना ग्राम राजना येथून चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील किनगे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पवार सहायक पोलीस निरीक्षक मनोज सुरवाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष मोरे पोलीस कॉन्स्टेबल अरविंद गिरी योगेश नेवारे चंदू गाडे यांनी त्यांना शिताफीने अटक केली ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव पोलीस उपविभागीय अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आली पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे